जेव्हा आयुष्यामध्ये जो दुःखद प्रसंग आला, माझी दोन मुलं माझ्या डोळ्यासमोरून गेली, मला आधार दिला आनंद दिघे साहेबांनी, आनंद दिघे साहेबांनी मला आधार दिला. माझं कुटुंब उद्ध्वस्त झालं होतं. कशासाठी जगायचं, कोणासाठी जगायचं? मी ठरवलं आता फक्त माझा श्रीकांत आणि माझी पत्नी आणि आई वडील यांच्यासाठीच मी जगतो आता. बस माझं आता काही राहिलं नाही. मी तिथून बाहेर त्या ह्याच्यामधून कोलमडून पडलो, कारण मला माहीत होतं की आता माझ्या कुटुंबाला माझी आवश्यकता आहे. मी साहेब माझ्याकडे एकदा, दोनदा, तीनदा, पाच वेळा आले दिघे साहेब घरी. साहेबांना मी सांगितलं आता मला शक्य नाही, मी नाही उभा राहू शकत, मी तुम्हाला तुमच्या संघटनेला न्याय देऊ शकत नाही. मला त्यांनी एक दिवस रात्री तेंबी नाक्यावर बोलवलं, माझ्या खांद्यावर हात टाकला, एकनाथ तू नाही म्हणू नकोस, तुला आता हे दुःख पचवावंच लागेल, तुझ्या डोळ्यातले अश्रू तुला पुसावे लागतील आणि दुसऱ्याच्या डोळ्यातले अश्रू तुला पुसावे लागतील, दुसऱ्याच्या डोळ्यातले अश्रू ना अश्रू येऊ नयेत याचा प्रयत्न तुला करावा लागेल. तू आता स्वतःसाठी नाही तर समाजासाठी तुला